वेलकम टू रश्मीज रसोई। आत्तापर्यंत तुम्ही चिकन पकोडा, चिकन 65 वगैरे बघितलं असेल, पण आज मी तुम्हाला आगळी वेगळी असं चिकन चीज मिरची स्टफ भजी कशी बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि असेच वेगवेगळे व्हेज नॉनव्हेज रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। चिकन चीज चिली पकोडा बनवण्यासाठी आपण 200 ग्रॅम बोनलेस चिकन घेतलं आहे, 1/2 किलो ही भावनगरी मिरची, नंतर चीज स्लाइस यूज करणार आहोत, 2 अंडी घेतली आहेत, नंतर कोट करण्यासाठी हे ब्रेड क्रम्स आहेत, मैदा घेतला आहे, त्याच्यामध्ये आपण हे आलं लसूण क्रश वापरणार आहोत 2 चमचे, चिली फ्लेक्स आहेत, काळी मिरी पूड आहे, नंतर मिक्स हर्ब्स किंवा ऑरिगॅनो यूज करू शकता, 1/2 चमचा हळद, पेरी पेरी मसाला चवीप्रमाणे मीठ आणि गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर यूज करणार आहोत। सर्वात आधी हे बोनलेस चिकन आहे ना, हे थोडं आपण तेलावर सॉटे करून घेणार आहोत, म्हणजे व्यवस्थित शिजलं पण जाईल आणि फिलिंग करायला इझी होते। चिकन सॉटे करण्यासाठी आपण गॅसवर हा पॅन गरम करत ठेवला, अगदी 1 टेबलस्पून एवढंच आपण तेल घेणार आहोत। गॅसची फ्लेम मी अगदी लो करून घेते आणि हे आलं लसूण क्रश आहे 2 चमचे, हे आपण तेलावर घालूया। आलं लसूण क्रश थोडंसं तेलावर परतून घ्यायचं आहे, अगदी मिनिटभरासाठी आलं लसूण क्रश आपण तेलावर परतून घेतलंय। आता हे बोनलेस चिकन आहे, स्वच्छ धुवून कापून घेतलं आहे मी, हे ॲड करणार आहोत। हे पण आपण हे आलं लसूण क्रश सोबतच छान परतून घेऊया। गॅसची फ्लेम आता मी मीडियमवर करते, आलं लसूण क्रश सोबत आपण हे चिकन परतून घेतलं। आता उरलेले मसाले ऍड करूया। सर्वात आधी चिली फ्लेक्स नसेल तर हिरवी मिरची तुम्ही अगदी बारीक चिरून घातली तरी चालेल, नंतर हे मिक्स हर्ब्स आहे ते ॲड करूया, काळी मिरी पूड, हळद, हा चमचाभर पेरी पेरी मसाला आहे तो ॲड करते। आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित आपल्याला चिकनमध्ये एकजीव करून घ्यायचे आहेत। सुरुवातीला गॅसची फ्लेम मी हायवरच ठेवली आहे, तुम्ही बघू शकता मसाले छान कोट झाले चिकनवर। आता हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, शिजवण्या अगोदर आपण ह्यात चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत। पुन्हा एकदा व्यवस्थित मी मिक्स करून घेते आणि आता मीडियम फ्लेमवर हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। जर तुम्ही झाकण दिलं तर चिकनला पाणी सुटेल, म्हणून लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे असं ओपनच शिजवायचं आहे। पाच ते सहा मिनटं झालेत अगदी लो फ्लेमवर आपण हे चिकन शिजवून घेतलेलं, हे बघा अगदी इझिली हे चिकन शिजलं गेलं आहे। आता हे चिकन हाय फ्लेमवर एकदा चांगलं परतून घेते आणि एका प्लेटमध्ये काढून घेते आणि हे गार करून घेऊया आपण। तुम्ही बघू शकता झाकण न दिल्यामुळे त्याला थोडंही पाणी सुटलं नाही आणि आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे सेम तसंच हे चिकन रेडी झालं आहे। गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते आणि एका प्लेटमध्ये हे काढून घेते। स्टफिंगचं चिकन गार होईपर्यंत ही मिरची आपण व्यवस्थित कट करून घेऊया, हे बघा अगदी एक कट मारून घ्यायचं आहे, नंतर अशी अगदी थोडीशीच ओपन करून
बोटाच्या सहाय्याने किंवा चमच्याने देखील तुम्ही ह्याच्या आतल्या बिया सगळ्या काढून घेऊ शकता। अशा पद्धतीने पूर्ण ही मिरची आपण स्टफिंगसाठी तयार करून घेऊया। हे बघा, अशाच पद्धतीने एक एक करून सर्व मिरच्या मी स्टफिंगसाठी रेडी करून घेते। तुम्ही बघू शकता सर्व मिरच्या या स्टफिंगसाठी आपण रेडी करून घेतल्यात। आणि जे चीज स्लाइस घेतलेले हे पण मधनं हाफ हाफ असं कट करून घेतलेत। दोन अंडी जी घेतली आहेत आपण, ही अंडी आपण फेटून घेणार आहोत। दोन्ही अंडी पण व्यवस्थित आपण ही फेटून घेतली आहेत। आता हे चिकन जे आपण स्टफिंगसाठी तयार करून घेतलेलं हे थोडंसं आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत। म्हणून हे मिक्सरचं भांडं घेते, ह्याच्यात आपण अगदी रफली असं फिरवून घ्यायचं आहे। हे बघा, मिक्सरला आपण अगदी रफली असं हे फिरवून घेतलंय, कारण का आपल्याला एकदम सॉफ्ट पण नको आहे, खाताना ती चिकनची चांगली टेस्ट यायला हवी। नंतर ह्याच्यात आपण, मी ह्याच्यात ना पुदिना पण आणि कोथिंबीर पण घेतली आहे। मगाशी विसरलेली सांगायला, मी मगाशी फक्त कोथिंबीरच बोलली आहे, पण मी ह्याच्यात पुदिना देखील अगदी व्यवस्थित चॉप करून घेतला आहे। आता मिक्स करायचं आहे हे आपल्याला। आणि लक्षात ठेवा, कोथिंबीर कधी ना कोणतंही इन्ग्रेडियंट्स आपण किंवा कोणती रेसिपी बनवतो तयार झाल्यावरच ॲड करायचं, म्हणजे छान हिरवा रंग त्याचा राहतो। पुदिना घातल्यामुळे त्या स्टफिंगला एक छानशी टेस्ट पण येते। आता ही आपली स्टफिंग रेडी आहे, तर चला मिरचीमध्ये भरून घेऊया। सर्वात आधी ही एक मिरची घेतली आहे आपण, ह्याच्यामध्ये चीज स्लाइस आपण घालणार आहोत। नंतर ही जी चिकनची स्टफिंग आपण तयार केली ही पण ह्याच्यामध्ये घालून घेऊया। अशा पद्धतीने सर्व ह्या मिरच्या मी अशाच चिकननी स्टफ करून घेते। एक एक करून सर्व मिरच्या ह्या आपण चिकन आणि चीजनी स्टफ करून घेतल्या। आता पुढच्या प्रोसिजरकडे वळूया। हे बघा, सर्वात आधी एक आपल्याला ही मिरची घ्यायची आहे स्टफ केलेली, ह्या अंड्यामध्ये व्यवस्थित डिप करायची आहे। पूर्ण अंडं असं आपल्याला काढून घ्यायचं आहे, म्हणजे वर फक्त कोट होईल एवढंच। नंतर हा जो मैदा घेतला आहे ना आपण, ह्याच्यामध्ये आपल्याला ती अशी कोट करून घ्यायची आहे। कोट करून घेतली की पुन्हा ही मिरची आपल्याला ह्या अंड्यामध्ये डिप करायची आहे। हे बघा, अंड्यामध्ये आता पुन्हा ही डिप केली का हे ब्रेड क्रम्स आहेत, ह्याच्यामध्ये व्यवस्थित आपल्याला ह्याला कोट करून घ्यायची आहे। मी हे नॉर्मलच आपले ब्रेड घेतलेत, थोडं मिक्सरला लावून घेतलं आणि त्याचे ब्रेड क्रम्स करून घेतलेत। तुम्हाला जर ब्रेड क्रम्स कुठे अवेलेबल नाही झाले तर तुम्ही अशीच प्रोसिजर वापरा, ह्यानी पण छान क्रिस्पीपणा येतो। आता व्यवस्थित ह्याला आपण असं कोट करून घेऊया। हे बघा, आपली ही मिरची रेडी झाली आहे। अशाच पद्धतीने एक एक करून सर्व मिरच्या मी स्टफ करून कोट करून घेते। सर्व चिकननी स्टफ केलेल्या मिरच्या ह्या आपण अंड्यामध्ये आणि ब्रेड क्रम्समध्ये बघा अशा कोट करून घेतल्यात। एका बाजूला तेल पण गरम झालं आहे आणि आता लगेचच ह्या मिरच्या आपण फ्राय करायला घेणार आहोत। थोडंसं ब्रेड क्रम्स टाकून बघते तेल गरम झालं आहे का। हे बघा, आपल्याला हवं आहे त्या टेम्परेचरचं, म्हणजे खूप हाय नाही आणि खूप कमी असं नाही,
व्यवस्थित असं आपलं हे तेल गरम झालं आहे. आता एक एक ह्याच्यात आपण ही मिरची सोडूया. खूप गर्दी नाही करायची ह्या मिरच्या तळताना. दोन दोन किंवा तीन तीन करून ह्या आपण स्टफ मिरच्या तळून घेणार आहोत. गॅसची फ्लेम मीडियमवरच ठेवायची आहे, म्हणजे एकदम डार्क कलर होता कामा नये. आणि मिरची तेलात सोडली का लगेच त्याला हात लावायचा नाही, एक बाजू जरा व्यवस्थित त्याची होऊ द्यायची आहे आपल्याला. एक अर्धा मिनटं झाला आहे आपण ही मिरची तेलामध्ये सोडलेली. आता ह्याला पलटून घेऊया आणि गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत ह्याला मीडियम फ्लेमवरच व्यवस्थित आपण तळून घेणार आहोत. एक बाजू पलटवली का लगेचच त्याला पलटवायचं नाही, पुन्हा दुसरी बाजू पण आपण सेम एक अर्ध्या ते एक मिनटासाठी फ्राय करून घेऊया. अर्धा ते एक मिनटं झाले आहेत. आता उलट पालट करून ह्या मिरच्या व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. लक्षात ठेवा, तळताना गॅसची फ्लेम मीडियमवरच ठेवायची आहे आणि अगदी अलगद हाताने आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता ब्रेड क्रम्समुळे अगदी व्यवस्थित क्रिस्पी झाल्यात ह्या. आणि असा आवाज आला का समजायचं, आतलं चीज देखील आपलं त्या मिरचीसोबतच व्यवस्थित त्या टेम्परेचरला तळून झालं आहे. आता ह्या मिरच्या मी काढून घेते, तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे. एका प्लेटमध्ये मी ह्या काढून घेते आणि उरलेल्या मिरच्या देखील मी अशाच फ्राय करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता सुंदर आणि अगदी क्रिस्पी. हे बघा, तुम्हाला बघूनच कळेल का अगदी क्रिस्पी अशी आपली ही चिकन चीज मिरची भजी रेडी झाली आहे. आता ही रेडी झालेली भजी आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व करणार आहोत. सुंदर आणि क्रिस्पी अशी तयार झालेली ही चिकन चीज मिरची भजी आपण ह्या सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेतोय. तुम्ही बघू शकता, बघूनच तुम्हाला कळेल का किती क्रिस्पी आणि सुंदर अशी ही आपली चिकन मिरची भजी रेडी झालेली आहेत. तुम्हाला पण जर मी बनवलेली ही चिकन चीज मिरची भजीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ही घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही चिकन चीज मिरची भजी कशी झाली आहे ती. तुम्हाला जर मी बनवलेली ही चिकन चीज मिरची भजीची रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. Thank you for watching my video.